आणि ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जातीय हिंसाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेची प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी जातीय हिंसाचार करून सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरण्याच्या घटनेची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने शिरोळ तहसीलदार गजानन गुरव व शिरोळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली कोरेगाव भीमा येथे झालेल्या जातीय दंगलीला संभाजी बेडे हेच कारणीभूत असल्याचे विधान दलित नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले तसेच या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारून मोठ्या प्रमाणात तोडफोड करून सर्व सार्वजनिक मालमत्तेची नुकसान करण्यात आले आहे वास्तविक प्रकाश आंबेडकरांनी भिडे गुरुजींवर केलेले आरोप हे निरर्थक आहेत त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई प्रवीण चुडमुंगे प्रकाश माळी अजित देशमुख धीरज शिंदे दीपक माने सतपाल सिंग राजपूत सुजित कुंभार देवदत्त कुलकर्णी संजय माळी राजेंद्र थोरावत उदय भोसले आदींसह शिवप्रतिष्ठानचे धारकरी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा समावेश होता महानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बाउचे